अपघातात मृत झालेल्या इसमास अँब्युलन्स मधून नेत असताना अँब्युलन्सला अपघात. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास संतोष बाबुराव कासव वय 49 हे चांदवड रस्त्यावरून पायी चालत जात असताना टाकळी विंचूर शिवारात शिंदेवस्ती जवळ स्विफ्ट क्रमांक MH04 FA7699 ही कारच्या जोरदार धडकेत संतोष कासव हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना लासलगावेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. त्यांचा मृतदेह निफाडीतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णवाहिकेतून घेऊन मृतदेह निफाडीतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी अँब्युलन्समध्ये घेऊन जात असताना शुक्रवार रात्री 6:30 दरम्यान लासलगाव विंचूर रस्त्यावरील मंजुळा लॉन्स समोर या अँब्युलन्स क्रमांक MH15EF0390 व पिकअप गाडी क्रमांक MH42BE5637 या दोन्ही वाहनांच्या जोरदार धडकेत अँब्युलन्स मधील चालक किरण मोरे व मयतचे नातेवाईक चांगदेव भागवत शिंदे हे दोन्ही जखमी झाले असून त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या अपघाताची खबर मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे पोलीस नाईक वाडीलाल जाधव पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील अँब्युलन्सच्या तिन्ही गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाडीलाल जाधव करत आहेत. स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी आज.